हॅलो फ्रेंड्स, मी शर्मिली. आज आपण बनवू छान असं व्हॅनिला आईस्क्रीमची रेसिपी. त्यासाठी मी 1 लिटर दूध तापत ठेवलं आहे. आपण आता ह्यामध्ये काय करणार आहोत, छान असं दूध तापत ठेवल्याबरोबर त्यामध्ये 1/4 वाटी साखरही ॲड करणार आहोत. छान असं हे 1 लाकडी चमच्याने सतत ढवळत राहावा, त्यामुळे काय होतं दूध खाली लागणार नाही. आपण मी आधी 1/2 वाटी दूध बाजूला काढून ठेवलं होतं, त्यामध्ये आता दूध पावडर मी मिक्स करून घेणार आहे. दूध पावडरमध्ये गुठळ्या होऊ देऊ नका, त्यामुळे काय होतं आपल्या आईस्क्रीममध्येही गुठळ्या होतील. त्यामुळे छान असं दूध पावडर मिक्स केल्यानंतर आपण ती छान अशी दुधामध्ये ॲड करणार आहोत. तापणाऱ्या दुधामध्ये दूध पावडर ॲड केल्यानंतर आपण बघू शकता की दुधाचं प्रमाण थोडंसं कमी झालेलं आहे, म्हणजे दूध आटत आलेलं आहे. आटत दूध आल्यानंतर आपण त्यामध्ये छान असं व्हॅनिला एसेन्सही ॲड करणार आहोत. आता हे दूध सतत हलवत राहिल्यामुळे आटत येणार आहे. आपण आता त्यामध्ये व्हॅनिला एसेन्सही ॲड करूया. छान असं आता दूध आपलं आटलं आहे. व्हॅनिला एसेन्स 1 ते 2 चमचे ॲड केल्यानंतर मी परत ते छान असं हलवून घेणार आहे आणि गॅस बंद करणार आहे. गॅस बंद केल्यानंतर आपण एक स्टीलच्या बाउलमध्ये ते काढून घेऊया आणि मिक्सर जारमध्ये ते आता ॲड करू. छान असं सेट झाल्यानंतरच आपण ते मिक्सर जारमध्ये ॲड करणार आहोत. आणि आता ह्यामध्ये मी फ्रेश क्रीम ही 1/2 वाटी ॲड करणार आहे आणि हे छान मिक्सरला ब्लेंड करून घेणार आहे. मिक्सरला ब्लेंड केल्यानंतर आपण ते एका प्लॅस्टिकच्या म्हणजे डब्यामध्ये काढून घेणार आहोत, कारण आपण आईस्क्रीम सेट करायला आता 2-3 तास ठेवणार असल्यामुळे प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये मी ते ॲड केलं आहे. ह्याच्यावर तुम्ही प्लॅस्टिक पेपरही वापरू शकता, पण मी नाही ॲड केलेलं आहे. चला तर मग आता झाकण लावून हे 2-3 तास आपण ॲड करून म्हणजे फ्रीजला ठेवणार आहोत. आता बघूया आपलं आईस्क्रीम छान तयार झालं आहे. कशी वाटली व्हॅनिला आईस्क्रीमची रेसिपी? तर लवकर लवकर सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट्स आणि सबस्क्राईब शेअर करायला विसरू जाऊ नका मैत्रिणींनो. छान अशा कमेंट्स केल्यामुळे कसं होतं रेसिपी टाकायलाही खूप मदत होते. चला तर व्हॅनिला आईस्क्रीम तयार आहे. कशी वाटली रेसिपी?